नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत डेली न्यूज. आता यामध्ये सर्वात पहिली न्यूज जी आहे ती आहे जनरल बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू. हवाई दलाचे हेलिकॉप्टर तमिळनाडूत कोसळून भीषण अपघात झालेला आहे. आता जनरल बिपिन रावत हे भारतीय संरक्षण दलाचे पहिले प्रमुख होते. 31 डिसेंबर 2019 रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी 17 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत ते लष्कर प्रमुख होते. आता पाहूया पुढची बातमी. पुढची बातमी आहे एमपीएससी संदर्भात. एमपीएससीच्या धोरणांमुळे विद्यार्थ्यांचा गुणतोटा. आता याच्यामध्ये नेमकं झालंय काय, तर नुकताच झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत गौताळा हे अभयारण्य आहे असे संदर्भ असलेला प्रश्न आला आहे. या शिवाय वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरही गौताळा अभयारण्य असाच संदर्भ आहे. शासन दफ्तरी जर गौताळे अभयारण्य आहे अशी नोंद असेल तर एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेत गौताळा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर कसे बरोबर राहू शकते असा आक्षेप यावर घेण्यात आलेला आहे. आता या बद्दल म्हणजे या विषयावर नेमकं झालंय काय, तर चुकीच्या उत्तरात बदल न करता आयोग प्रश्न रद्द करत आहे आणि याबाबत शेकडो एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आयोगाला निवेदने पाठवलेली आहेत. आता पाहूया पुढचा एडिटोरियल. आता हवा आहे विश्वासाचा पेरा. शेतकरी बदलांना विरोध करतात, नेहमी स्थितिशील असतात असे समजण्याचे कारण नाही. आता याच्यामध्ये लेखकाने काही समस्या सांगितलेल्या आहेत. आता याच्यामधली जटिल जी समस्या आहे ती आहे की गेली अनेक दशके कृषी क्षेत्रात पुरेशी गुंतवणूक झालेली नाही, त्यामुळे त्यात अपेक्षित बदलही झालेले नाहीत. इतर क्षेत्रात वस्तू सेवांच्या वितरणात प्रचंड बदल होत आहेत, कृषी क्षेत्र मात्र याला काय आहे, अपवाद आहे. आता अजून काय झालंय, तर मागील काही वर्षे सातत्याने गहू आणि तांदळाचे अतिरिक्त उत्पादन होत असल्याने सरकारला उत्तर भारतातून रेशनिंग साठी आवश्यकतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट अन्नधान्याची खरेदी करावी लागत आहे. त्यातच भारतातील गव्हाची किंमत ही जगातील बाजारातील किमतीपेक्षा जास्त असल्याने निर्यातीला मर्यादा आहेत. आता निर्यातीला मर्यादित असल्यामुळे जे काही आवश्यकतेपेक्षा जास्त असलेलं गहू तांदूळ यांचं उत्पादन आहे ते सरकारलाच खरेदी करावं लागत आहे. आता याच्यासाठी अशा गोष्टींमुळे आता याचा साठवणूक करणे म्हणजे या धान्यांची साठवणूक करणे सुद्धा अवघड होत आहे. आता अशा सगळ्या गोष्टींसाठीचे उपाय काय आहेत, तर हे या लेखकांनी सांगितले आहे. लेखक म्हणतात की शेतकरी नेहमीच बदलांच्या विरोधात असतात असे समजण्याचे कारण नाही. मागील दशकात शेतकऱ्यांनी पिकांच्या जाती निवड या संदर्भात धोका पत्करूनही विविध बदल स्वीकारले आहेत, नवीन वाणांचा स्वीकार केला, त्यामुळे देश अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. द्राक्षे, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे उत्पादन वाढीमुळे सर्वसामान्यांच्या आवाकात आली, पण बदल स्वीकारण्यासाठी त्यांना विश्वासात घेण्याची टप्प्याटप्प्याने बदल करण्याची गरज असते. ते केले तर आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम निश्चितच पुढे जाईल असे लेखक म्हणतात. आता पाहूया पुढची बातमी. आता पुढची जी बातमी आहे म्हणजे जे एडिटोरियल आहे ते आहे गरज आणि व्यवहार. आता हे एडिटोरियल संबंधित आहे ते गेल्या काही दिवसातच रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी भारताला भेट दिली. आता त्यांनी भेट देण्यामागे काही स्ट्रॅटेजिक रिझन्स होते. आता त्याच्यापैकी एक रिझन हे होतं की युद्ध सामग्रीच्या बाजारपेठेत रशिया हा बडा व्यापारी आहे तर भारत हा बडा ग्राहक आहे. आज रशिया बरोबरच फ्रान्स, इस्रायल आणि अमेरिका हे भारताचे प्रमुख पुरवठादार बनले आहेत. तरी विविध अभ्यास अंदाजानुसार 60 ते 70% सामग्रीसाठी आजही आपण रशियावर अवलंबून आहोत. ओके, तर आता पाहूया पुढचे एडिटोरियल. जाव्यान समोरील अस्तित्वारिष्ट. आता जागतिक व्यापार संघटना जी आहे
त्यांच्या सभासद राष्ट्रांच्या व्यापार मंत्र्यांची जिनेवा येथील नियोजित परिषद ओमायक्रॉनमुळे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली गेली असली तरी दावांच्या अस्तित्वाच्या संदर्भात घोंगावू लागलेले प्रश्न अनिश्चित काळ पुढे ढकलले जाऊ शकणार नाहीत असे लेखक म्हणतात. आता जावांसमोर काय काय प्रश्न आहेत किंवा जावांच्या बाबतीतले काय काय प्रश्न आहेत, तर आत्ताचा जो गंभीर प्रश्न आहे किंवा खूप वेळा या मुद्द्यावर प्रश्न विचारले गेले तो प्रश्न असा आहे की रेशनिंग प्रणालीमुळे धान्य बाजारातील मागणी पुरवठा तत्वाला तडा जातो. शासनाने हवे तर अर्थसंकल्पातून गरिबांना पैसे द्यावेत, पण गरिबांनी देखील बाजारपेठ भावानुसारच अन्नधान्यांची खरेदी केली पाहिजे. अशी मागणी कोण करतय? तर अशी मागणी करतात ते विकसित राष्ट्रीय व धान्य बाजारातील बहुराष्ट्रीय कंपन्या. आता या विषयावर तर निर्णय घेण्याची गरज आहे. आता दीर्घकालीन आव्हान काय आहे? तर जामेसच्या कारभारात सुधारणा व्हाव्यात यावर विकसित आणि विकसनशील राष्ट्रात एकमत आहे. पण आता याच्यामध्ये तीन मेन प्रश्न आहेत, ते म्हणजे विकसनशील राष्ट्राची नेमकी व्याख्या काय, तर जामेसच्या स्थापनेमागे अर्थातच विकसित राष्ट्रे होती. शेतीमाल खनिजे सोडली तर गरीब राष्ट्रे निर्यातीसाठी मूल्यवर्धित वस्तुमाल बनवण्याच्या क्षमतेचेच नव्हे तर जागतिक व्यापारात जास्तीत जास्त गरीब आणि विकसनशील राष्ट्रांना सामील करून घेतले तर नगद फायदा आपल्यालाच होईल या हिशोबाने विकसित राष्ट्रांनी गरीब राष्ट्रांना काही सवलती दिल्या आहेत. आता ह्या सगळ्या बाजारपेठ भाव किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे फायदा कोणाला होत आहे? शेवटी जे विकसित राष्ट्र आहेत त्यांनाच फायदा होत आहे. आता तंटा निवाडा यंत्रणा. जावांच्या आधी देखील राष्ट्राचा व्यापार होतच होता, पण या व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या व्यवहारातून तंटे सुद्धा होत होते विविध व्यापारी देशांमध्ये. आता या सर्व मान्य अशी निपक्ष आणि नियमावलीवर काम करणाऱ्या निवाडा यंत्रणेची गरज होती आणि ती दावांनी पुरवली आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो असा आहे की निर्णय सर्व सहमतीनेच व्हावेतच का? आता दावांच्या स्थापनेपासून सर्व निर्णय हे सर्वसंमतीने घेण्याचा आग्रह धरला गेला आहे. आता जामन्स मध्ये टोटल सदस्य किती आहे? तर 164. आता जर प्रत्येक 164 देशांच्या सर्व सहमतीने जर प्रत्येक निर्णय घ्यायचं ठरलं तर तो प्रत्येक निर्णय खूप वेळखाऊ राहील. हा पण खूप मोठा प्रश्न आहे. आता याच्यासाठी लेखक काय म्हणतात? तर जागतिक व्यापारात भारताचा वाटा किती आहे? 3%. तो फारसा नाहीये. फक्त विकसित आणि गरीब राष्ट्रांच्या दोघांच्या भारताकडून काही अपेक्षा दिसतात. विकसित राष्ट्रांना भारताने स्वतःची अर्थव्यवस्था वेगाने मोकळी करीत चीनची जागा घ्यावी असे वाटते, तर भारताने आपले नेतृत्व करावे असे गरीब आणि विकसनशील राष्ट्रांना वाटत आहे. गरीब राष्ट्रांच्या हितासाठी देशांतर्गत रेशनिंग आणि लस निर्मितीसाठी भारताने ताटकना ठेवून जावांसमध्ये भूमिका घेतल्या आहेत. हे आवश्यक आहे, पण त्यात एक मेक आहे. विकसित आणि विकसनशील राष्ट्रातील संबंधांना अनेक आयाम असतात, राजनैतिक, लष्करी, आर्थिक इत्यादी. व्यापार त्या आयामांमध्ये फक्त एक. आता विकसित राष्ट्रे विकसनशील राष्ट्रांना व्यापार करारात आपल्या बाजूने झुकवण्यासाठी त्यांच्याशी असणाऱ्या बिगर व्यापारी संबंधांचा वापर करतात, हे उघड गुपित आहे. आता दावांसमध्ये स्वतः सकट इतर गरीब आणि विकसनशील राष्ट्रांना हितसंबंध सापडण्यासाठी भारताला बिगर व्यापारी संबंधात देखील ताटकना ठेवणे आवश्यक आहे. आता बिगर व्यापारी संबंध म्हणजे कोणते? तर लष्करी संबंध आणि राजनैतिक संबंध. यातही भारताला स्ट्रॉंग राहिलं पाहिजे असे लेखक म्हणतात. आता पाहूया पुढची बातमी. आता पुढची बातमी आहे मर्केल राजवटीचा अस्त. आता जर्मनीमध्ये गेली 16 वर्ष चान्सलर पदावर हे मर्केल होते. आता त्यांचा जाऊन आता कोण आलेले आहेत? तर ओला शोल्स हे नवे चान्सलर असणार आहे जर्मनीचे. तर या होत्या आजच्या बातम्या.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.